कराड शहरात मारामारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न करणारी टोळी 2 वर्ष तडीपार। कराड शहरात समाधानाचे वातावरण। कराड शहरातील खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी नोकरांच्या कामात अडथळा आणून जखमी करणारे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या टोळीचा प्रमुख अभिनंदन रतन झेंडे शनिवारपेठ कराड, प्रतिकूर्प बबलू परशुराम चव्हाण रैनाक गल्ली शनिवारपेठ कराड, परशुराम रमेश करवले कृष्णाघाट सोमवारपेठ कराड, अविनाश प्रताप काटे महात्मा फुले चौक बुधवारपेठ कराड अशी टोळी तयार झाली होती। या टोळीतील वरील 4 इसमांना हद्दपार करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्याकडून हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। त्या प्रस्तावाची सुनावणी होऊन त्यांना अजयकुमार बन्सल हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55 अन्वये पूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून 2 वर्ष या कालावधीकरता हद्दपार केल्याबाबतचा आदेश केला आहे। या कामी गृहशाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी बी आर पाटील, कराड शहर गुन्हे प्रकटकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर गुरव यांनी ठोस पुरावा सादर केला। या कारवाईबाबत सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।